कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी तर मनीषा आव्हाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा घेतला पदभार. जागेच्या व्यवहारात 25 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. सोलापुरात पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी चक्क खड्ड्यात झोपून केला प्रशासनाचा निषेध. सांगोल्यात खाजगी सावकारी करणाऱ्या घरावर छापा, दोघांना अटक. मोहोळ तहसील कार्यालय परिसरात साचलेल्या पाण्याच्या पाण्यात बसून तरुणाने केली अंघोळ, केला प्रशासनाचा निषेध. मुंबईतील धुवाधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद. भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे, सोलापूर विद्यापीठाच्या युवा संवाद कार्यक्रमात आकाश झा यांचे आवाहन. सोलापुरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आलेला गांजा सदृश 70 लाखांचा अंमली पदार्थ पोलिसांनी जाळून केला नष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट. आणि सर्वात शेवटी महापालिकेच्या 7 आरोग्य निरीक्षकांना मुख्य आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, महापालिका आयुक्तांनी काढले आदेश.